निलेश, ए निलेश, ए चल उठ उठ उठ, चल उठ लवकर, जायचंय ना तुला? काय? अरे बाहेर जातोयस ना तू? मला? हं? नाही, मला कुठे नाही जायचं. अरे आबोलीला आणायला जातोयस ना? आई, नाही नाही, याचा अर्थ मी होकार दिला नाही अजून. आधी मला आबोलीला बघू दे, तिच्याशी बोलू दे, मग मी ठरवीन. मला बघायचंय आमच्या निलेशनं कोणती मुलगी पसंत केली आहे. आई थँक्स. आईला थँक्स म्हणतोयस? नाही तसं नाही, म्हणजे माझ्या मनावरचा निम्मा ताण हलका केलायस तू. काय निलेश, प्रेमात पडणं वाईट नसतं, पण कुठेतरी मर्यादा पाळायलाच हवी ना. शेवटी तू माझा मुलगा आहेस, माझ्या प्रत्येक हालचालीवर समाजाची नजर असते. जाऊ दे, नाही तर तू म्हणशील आईनं पुन्हा कटकट सुरू केली. जा 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 लवकर आवर आणि आबोलीला घेऊन ये, आम्ही तिची वाट बघतो. हो आलोच. हे का अजून चहा नाही घेतलास? घेते. हॉस्पिटलला जायला उशीर नाही होते का? मी नाही जाणार आहे आता सुश्रुतमध्ये. ज्या हॉस्पिटलला आपल्या मुलासारखं जपलं, तिथे माझा असा अपमान व्हावा ह्याशिवाय दुसरा पराभव नाही आहे. तुला गोपाळ महत्वाचा आहे की तिथली लोक महत्वाची आहेत ज्यांना तुझ्या सेवेची गरज आहे? गोपाळ सारख्या प्रवृत्ती काम करताना कुठेही सापडतील. पण हा अपमान मी सहजासहजी नाही विसरू शकत. पण त्या पेशंट्स काय ज्यांना तुझी खरी गरज आहे? मी एवढी दुष्ट वाटते का आई तुला? जोपर्यंत गोपाळ सुश्रुत मध्ये आहे तोपर्यंत मी नाही जाणार. राहता राहिला प्रश्न माझ्या पेशंटचा. मी डॉक्टर रुजुताला सांगितलंय केस बघायला. अगदीच काही इमर्जन्सी असेल तर मी आहेच, पण जोपर्यंत गोपाळला सुश्रुतमधून काढून टाकलं जात नाही तोपर्यंत मी सुश्रुतमध्ये जाणार नाही. हॅलो आबोली. हा बोल. मी आईशी बोललोय सगळं. ती थोडी टेन्स झाली आहे, पण माझ्या म्हणण्यानुसार सगळं सुरळीत होईल आता. थँक्स. आणि हे बघ, आईनी जरा तुला घरी भेटायला बोलवलंय. मला का? काही नाही, तिला फक्त तुला भेटायचंय आणि तू आल्यावरच ती तिचा निर्णय सांगणार आहे असं म्हणाली. अरे पण त्यांनी विरोध केला तर? विरोध केला तर आपला मार्ग आपल्याला मोकळा आहे. मी माझं घर सोडणार, तू तुझं. अरे निलेश, पण हे बघ आबोली, इतका पुढचा विचार करू नकोस. हा, सगळं काही सुरळीतपणे पार पडेल. हे बघ, मी तुला घ्यायला येतोय. चल बाय. बाय. Thank you.
नमस्कार माने साहेब, नमस्कार. नमस्कार साहेब, अभिनंदन करायला फोन केला. धन्यवाद धन्यवाद. बर, आता आपण भेटायचं कधी? काय, मी जरा चाललोय जरा विदर्भाच्या दौऱ्यावर. बर, तिकडून परत आलो की मग भेटूच की काय? काय विशेष काय काढलं होतं काय? नाही, मागच्या भेटीत आपलं बरंच काही ठरलं होतं. हो, नाही त्याप्रमाणे मी तुमच्या जिल्ह्याला 20% वाढवून दिलेत ना. तेवढंच नाही साहेब, आणखीन बरंच काही बोलणं झालं होतं आपलं. बरोबर आहे. काय की एवढ्या मोठ्या घडामोडी झाल्या, जरा सगळं व्यवस्थित घडी बसायला वेळ लागणार आहे. बर, हे एकदा सगळं झालं की मानेसाहेब करणारच आहे की सगळं करणार आहे, तुमची सगळी कामं आपण करणार आहोत. आता मी कुठे पळून चाललो आहे का मला सांगा? तुम्ही इथं आहात, मी इथं आहे. अच्छा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिलाताई ती काय गप्प बसेल असं तुम्हाला वाटतंय? ती काहीतरी गडबड करत राहणार. तेव्हा मला सांगा, अशा वेळेला मी तुम्हाला विसरू शकतो का? बर बर बर, बरोबर आहे, माझ्या लक्षात येतंय सगळं. आल्यावर भेटूया आपण. आणि हो, माधवी मॅडम सारख्या पत्रकार माझ्याकडे पण आहेत, हे तुमच्या लक्षात असू द्या म्हणजे झालं. बरोबर आहे माने साहेब, अगदी बरोबर आहे तुमचं. तुमच्यासारखा एवढा मोठा नेता त्याच्याकडे पत्रकार असणारच. बर आहे, आल्यानंतर फोन करतो बरं का. राम राम, भेटूया आपण. निलेश, डोंट वरी. हे बघ, आईचा काय निर्णय ते आधी बघूया आणि त्याप्रमाणे मग आपण ठरवूया, कळलं? टेन्शन घेऊ नकोस अजिबात. बोला. अगं बोला काय, तुलाच काहीतरी बोलायचं होतं ना हिच्याशी म्हणून तू. निलेश, आम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही. मी अबोली, अबोली देसाई. म्हणजे आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री चिंतामणराव देसाई यांची तू मुलगी. देसाई साहेबांचा आमच्यावर प्रचंड राग आहे. राजकारणात ते सतत आमच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही खूप समंजसपणा दाखवतो पण जाऊ दे. निलेश माझा एकुलता एक मुलगा, त्याचं पहिलं प्रेम आमच्या समोर आहे. निलेश, तुझा चॉईस चांगला आहे. पण प्रेमाची पुढची पायरी तुम्ही गाठलीत, याचा परिणाम काय होईल याचा विचार केलाय तुम्ही? तर देसाई आमचे राजकीय शत्रू असले तरी त्यांच्यावर त्यांच्या मुलीमुळे हा असा प्रसंग यावा याचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. पण अबोली,
तुझं माझ्या मुलावरचं प्रेम, निलेशचा आग्रह आणि देसाई साहेबांचा विचार करून आम्ही एका निर्णयावर आलोय. जेणेकरून आमच्यातले राजकीय मतभेद कमी होतील आणि आम्ही एका नात्यात बांधले जाऊ. पण आमची एक अट आहे. कोणती? अबॉर्शन. काय? नाही आई, मी माझ्या म्हणजे आमच्या बाळाचं असं. निलेश, उगाच भावनेच्या आहारी जाऊ नकोस, व्यावहारिक विचार कर जरा. आई अगं, नात्यात सुद्धा तू कसला व्यवहार बघतीयस इथे? पुस्तकातली वाक्य माझ्या तोंडावर फेकून मला शहाणपणा शिकवू नकोस. या तुमच्या एका अबॉर्शन न करण्याच्या डिसिजन मुळे किती जणांचे करिअर उद्ध्वस्त होतील कल्पना आहे तुम्हाला? आई, तू इथे सुद्धा परत तुझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार का करतीयस? पण निलेश, तू कधीतरी माझ्याकडे आई म्हणून बघणार आहे? सॉरी. अबोली, तुमच्या या अबॉर्शन न करण्याच्या निर्णयामुळे तुझ्या वडिलांना किती त्रास होईल याचा विचार कर. सगळे प्रश्न एका झटक्यात सुटतील, सगळ्या गोष्टी सोप्या होतील. विचार कर, लग्नानंतर एक 5-6 महिन्यात जर तू बाळंत झालीस तर तुझ्या वडिलांना केवढा मोठा धक्का बसेल. त्यांच्या राजकीय करिअरचा पण आपण विचार करायला हवा ना. मी तुमचं लग्न लावून देईन याचा देसाई साहेबांना सुद्धा आनंदच होईल आणि आलेल्या प्रसंगातून सगळ्यांची सुटका होईल. मी तयार आहे अबॉर्शन. काय? निलेश, अरे आपण फक्त आपलाच विचार करतोय. अगं, पण इतरांचं काय? आणि आपल्या चुकीचं आपल्या आई वडिलांना प्रायश्चित नको. निलेश, तुला सांभाळून घेणारी योग्य मुलगी निवडलीस तू. देसाई साहेबांची मुलगी आहे पण समंजसपणे वागली, अर्थात त्यांचंही आम्हाला कौतुकच आहे. पण आई, अगं आता पण बिन काही नाही, आम्ही निर्णय घेतलाय. आता पुढं काय करायचं ते आम्ही कळवू तुम्हाला. तर अबोली, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहोत ना. या. अरे सुखी व्हा. निलेश, त्यांना सोडून ये. कसं वाटलं शेर, कसं वाटलं? मस्त ना? नाही नको, मी हेच घेतो. आता बघा, आता एक दुसरं नवीन शेर, हा नवीन शेर बघ. अगर बाजू में दम है, अगर बाजू में दम है तो मंदिर और मस्जिद को हिला के देख. अगर बाजू में दम है तो मंदिर और मस्जिद को हिला के देख.
आज दो गुट पीले और मंदिर और मस्जिद को हिलते हुए देख। वाह 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 सर वाह। ये तू पण ये तू ये साहेब आपल्या पैशाचं काय? पैशाची अजिबात काळजी करायची नाही। काळजी काय नाही आणली कोंबड्याची? कोंबड्याची काळजी काय नाही आणली? तुला सांगितलं पैसे फुकट घेतात, कोंबड्याची काळजी नाही आणता? असे दाणे चणे तुम्ही मॅनेजरला खायला घालता? अरे काय, आणि पैशांची काळजी करून काय? पैशांची काळजी अजिबात करायची नाही। पैशांची पकड, तू पैशांची काळजी अजिबात करायची नाही। हां, मी आहे मॅनेजर साहेब आहे, तुम्ही पैशांची काळजी करायची नाही। घ्या। पण आपल्या मॅडम? कोण मॅडम? मॅडम इरावती मॅडम। ही तुझी मॅडम? हा मॅडम, बिझनेस वुमन, मोठमोठी अवॉर्ड घेते ना ती। हा, तुमची मॅडम झाली। हा, आणि मी कोण नाही, मी मॅनेजर नाही तिचा, तुम्हाला सांगतो मॅडम म्हणून। हा, कंपनीतून 4 बॉक्सेस गायब झाले, पण तुझ्या मॅडमला खबरच नाही। तुझी मॅडम? आपले श्रीकांत सर। ते कोण सर? कोण सर? कोणचे सर? कोणाचे सर? कुठले सर? श्रीकांत सर, तो श्रीकांत सर तुमचे सगळे सर, मी कोण नाही तुमचा। दारू पित माझी, हा पैसे वाटतो तुम्हाला, तुमची काळजी करतो, तुमचा कोण नाही मी। श्रीकांत सर चाल, श्रीकांत सर म्हणे, श्रीकांत सर कशासाठी? अरे आपल्यासारखी माणसं पैशासाठी म्हणून कामं करतात। हा, आणि या माणसांना तुम्ही सर म्हणता का? सर म्हणता का? हे डॉक्टर झाले, आपल्याला पैसे वाटतात, चला आपण त्यांचे पाय चाटतो, पाय दाबतो, गोंडे घोलतो, लाळ घोलतो म्हणून ते आपले सर। चला, हा काय बोलला तो श्रीकांत सर? मला काय बोलला? काय बोलला मला? हा, तुला तुझी वाट लावून टाकेन, तुला होत्याचा नव्हता करून टाकेन, तुझा पोरगा अमेरिकेला डॉक्टर शिकवतो काय रे म्हणून। हा सला, आम्ही पैशासाठी कामं करतो, पैशासाठी कमिशनसाठी कामं करतो, तर त्या माणसाने मला काय केलं? माझे कानफडच भडकवली। हा, माझे कानफडच भडकवली? अरे आयुष्याचा धडा जर त्याला शिकवलं नाही ना तर आला मला 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 येडवळची आहे। हा, तू कशाला बसला इथे? इथे का हरिनाम संप्रदायाचं काय प्रवचन आहे का? रात्रभर जेवायचं नाही का तुला? जेवायचं झोपायचं ना? चल मग उठ, उठ, उठ। पाय दाबत बसलाय का? पाय दाबत आणि सकाळी लवकर यायचं ड्युटीवर। चाल चाल चाल। हेला श्रीकांत सर म्हणे, श्रीकांत सर उजरीगिरी करतो आम्ही, चला हे लोक सर बोलतात। सर श्रीकांत सरांची दारू पितोय, पडदिशी मेलो तर ही पण प्यायला मिळणार नाही। हा श्रीकांत सर, तुमच्यासाठी एक नवीन शेर आहे, जब तक है जी जी भर के पी, चला जाएगा जी तो साला कौन पाएगा, कौन कहेगा पी। श्रीकांत सर हॅलो। हॅलो, मी इरावती बोलते। हां बोल। काय झालं, एनी प्रॉब्लेम? काही नाही, छान चाललं आहे सगळं। का? अच्छा, मुक्ता मग हॉस्पिटलमध्ये संप का सुरू झाला आहे? नूतनीकरण तुम्ही करणार, त्यामुळे त्यांच्या मागण्यासुद्धा तुम्हीच मान्य करा ना, कारण त्यांचा संबंध तुमच्याशी आहे। असं कसं बोलतेस तू? नाही म्हणजे तू ही या हॉस्पिटलची एक भागीदार आहेस। आहे ना, पण फक्त नामापुरती, कारण मला अधिकार नाही आहेत, आणि जे अधिकार आहेत ते सुद्धा एखाद्या ठार अंधळ्याला चष्मा घालून बघायला सांगितल्यासारखे। मला वाटतं तू उगाचच वाकड्यात शिरतेस। अगं नाही, मी उलट सरळ सांगते तुला की नूतनीकरणाचा मुद्दा तुमचा आहे। तू डॉक्टर श्रीकांत तुम्ही दोघं मिळून नवीन प्लॅन बनवताय, तर मग गोपाळसारख्यांनी त्यांच्या मागण्या मागितल्या तर त्यात काय बिघडलं? अगं पण मग तू त्यांना समजावून सांग की
अजून होकारच मिळाला नाहीये सगळ्यांचा, तर नूतनीकरणाचा प्रश्नच येत नाही, राईट? आणि त्याआधीच संप. मी माझं मत कळवायच्या आधीच नूतनीकरणाचा प्लॅन होतो, तर मग गोपाळसारख्याने संप केला तर त्यात काय चुकीचं आहे? त्याला त्याच्या अधिकारांची जाणीव आहे आणि म्हणून त्याने लीडर बनून संप केला. त्यामुळे त्यांच्या मागण्या आता तुम्ही पूर्ण करा आणि मग मला कळवा. ओके, बाय.